दिग्गज पुन्हा एकदा तिसऱ्या टप्प्यासाठी म्हणून प्रचाराच्या मैदानात उतरत आहेत. काय घडतंय लातूरच्या सभेत, काय घडतंय सातारा आणि पाटणच्या सभेत, आणि काय घडतंय कोल्हापूरच्या सभेत, या सगळ्याचे अपडेट्स तुमच्यापर्यंत असेच पोहोचवत राहू. मात्र एकीकडे आरोप प्रत्यारोप सुद्धा जोरात होत आहेत. टीका करताना नेत्यांकडून अनेकदा खालची पातळी गाठली जाते. असाच एक प्रकार घडलेला आहे तो म्हणजे रायगडमध्ये. मग या उमेदवार अनंत गीते यांच्यावर टीका करताना आमदार भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले यांची जीभ घसरले. गीतेंना कानाखाली वाजवण्याची भाषा त्यांनी केली आहे. महापूर, अतिवृष्टी यावरून प्रश्न विचारले असता गीते हसत होते असा आरोप करत विकास गोगावले आक्रमक झाले. विकास गोगावले हे भरत गोगावलेंचे पुत्र आहेत. गीतेंवर टीका करताना मात्र त्यांच्याकडून बोचरी टीका झालेली आहे. अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. जीभ घसरली. पाच वर्षात कुठं दिसले नाही. महाडमध्ये महापूर आला, चिपळूणला महापूर आला, कोरोनाचं संकट आलं, निसर्ग चक्रीवादळ आलं. इथे साहेब आता पाच वर्षाने निवडणूक आल्यावर हसण्यापलीकडे मला या सगळ्याच गोष्टींची दखल घेण्याची आवश्यकता असं वाटत नाही. त्यांच्या या टीकेबद्दल मनापासून मी हसतोय आणि मला त्याचा आनंद होत आहे. मंडळी ज्या अर्थाने आनंद गीते बोलतायत, निर्लज्जपणाने हसतायत, माझ्या वडिलांपेक्षा अधिक वय त्यांचं असेल, परंतु साहेब जर तिथं असतो तिथंच कान फोडले असते. कारण की माझा महाडचं संकट, माझ्या तलावरती आलेला प्रसंग, माझ्या पोलादपूरती आलेला प्रसंग, माझ्या महाड शहरावरती आलेला प्रसंग, ज्या पुरानी थैमान घातला होता, पत्रकार विचारतायत आणि हा माणूस निर्लज्जपणाने हसतोय. म्हणून मी शेटना पण काल बोललो की तुम्ही तुमच्या भाषेत बोलले असते, परंतु मी या ठिकाणी असतो तर मी तिथंच उत्तर दिलं असतं.